हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा महत्त्वाचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे जे कोणी भारतातून युकेला येत आहे तर त्यांना अगोदरच एक कल्पना येते की आपल्याला नक्की किती खर्च होईल. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की युकेमध्ये राहण्यासाठीचा मंथली एक्सपेन्सेस किती आहे, म्हणजेच महिन्याचा खर्च किती येतो, फॅमिलीसाठी लागणारा खर्च किती असतो, याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओसाठी मी काही पॉईंट काढलेले आहेत आणि त्या पॉईंटवरती मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. तर त्यातला सर्वात पहिला आहे ते म्हणजे अकोमोडेशन, म्हणजेच घरभाडं, त्यानंतर युटिलिटी बिल, ग्रोसरी, ट्रान्सपोर्टेशन, मेडिकल आणि सोशलायझिंग, या विषयावरती मी आज तुमच्याशी बोलणार आहे. तर सर्वात पहिला मुद्दा जो आहे मी सांगितलेला तो आहे अकोमोडेशन, म्हणजेच घरभाडं. तर इथं घरभाडं किती असतं युकेमध्ये? तर ऑब्व्हियसली नक्कीच जास्त असतं, परंतु इथं युकेचे काही नियम आहेत घर घेतानाचे. फॅमिलीसाठी वेगळे, कपलसाठी वेगळे आणि जर कोणी बॅचलर असेल तर त्यांच्यासाठी वेगळं, असं वेगवेगळ्या प्रकारचे रेंट असतं इथं. तर आपण कपलसाठी बघूयात आधी. जर फक्त कपल असेल, त्यांना एक मूल नसेल, तर त्यांना 1 BHK हा घ्यावाच लागतो. इथं कंपल्सरी 1 BHK असतो, जसं आपल्या इकडे 1 RK वगैरे असतं तसं नसतं इथे. इथं 1 BHKच घ्यावा लागतो. आणि जर तुम्हाला एखादं लहान मूल असेल किंवा 2 मुलं असतील तर त्यासाठी वेगळं रेंट पडतं. जसं की जर तुम्हाला एखादं मूल असेल तर तुम्हाला 2 BHK घ्यावा लागतो आणि जर 2 मुले असतील तर 3 BHK घ्यावा लागतो. हा UKचा रूल आहे, त्यानुसारच आपल्याला रूम किंवा फ्लॅट किंवा बंगलो जे काही असेल त्यानुसार आपल्याला रेंट पे करावं लागतं. तर रेंट कसं असतं? तर एरिया वाईज रेंट असतं. आपल्या इथं जसं मेन एरिया आहे, पुणे कॅम्प असेल, पिंपरी असेल किंवा मोशी, असे आउटसाईडचे जे एरिया आहेत त्याच्या कम्पेअरली मेन सिटीमध्ये जसं रेंट जास्त असतं, अगदी त्याचप्रमाणे इथं पण तसंच आहे, अगदी सेम आहे. जिथं सगळ्या फॅसिलिटीज आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, तिथं रेंट नक्कीच जास्त असतं. आता मी जिथे राहते तिथून आम्हाला मेन लंडन सिटी पण जवळ आहे, किंवा ट्रान्सपोर्टेशन खूप इझिली अवेलेबल होतं आम्हाला, म्हणजे ट्रेन असतील, बाकीच्या गोष्टी असतील किंवा मार्केट प्लेस असेल, या गोष्टी आम्हाला खूप जवळ आहेत, अगदी 2 ते 3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. त्याच्यामुळे आमच्या इथं रेंट खूप जास्त आहे. 1 BHKचा विचार केला तर ते 800-900 pound पासून, म्हणजे 80 ते 90 हजारापासून रेंट सुरू होतं, तेही अनफर्निश फ्लॅटचं. म्हणजे तुम्ही आता म्हणताल की अनफर्निश म्हणजे काय, म्हणजे आता आपल्या सर्वांना तर माहितीच आहे इथं फर्निश फ्लॅट देखील मिळतात आणि अनफर्निश देखील मिळतात. तर फर्निश फ्लॅटचं वेगळं आणि अनफर्निश फ्लॅटचं वेगळं रेंट असतं. तर 800 ते 900 पासून 1 BHK साठी रेंज सुरू होते इथं, आणि 2 BHKचं असेल तर ती देखील 950-1000 pound अशी होते. आणि तिथून जसं एरिया वाईज की न्यूली कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग असेल तर त्यासाठी जास्त रेंट पे करावं लागतं. मग ते 1 BHKचं असेल तर ते जवळपास 1100 ते 1200 pound, म्हणजे 1,10,000 ते 1,20,000 इतपत रेंट पडतं. तर आता आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहतो तो 2 BHK फ्लॅट आहे, कारण की अंश असल्यामुळे आम्हाला 2 BHK फ्लॅट घ्यावा लागला. आणि 2 BHKचं आमचं रेंट आहे 1000 pound, म्हणजेच 1,00,000 रुपये. आणि आमचा फ्लॅट ज्यावेळी आम्ही घेतला त्यावेळी तो अनफर्निश होता, बाकीच्या सगळ्या वस्तू त्या आमच्या आम्ही घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याचं रेंट 1000 pound, म्हणजेच 1,00,000 रुपये आहे. आणि जसं मी म्हटलं तसं एरिया वाईज रेंट कमी जास्त होत राहतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं मूल किंवा तुमचं जे काही चाईल्ड असेल ते जर 2 वर्षाच्या आत असेल तर तुम्हाला 1 BHK घेऊ शकतात कपल. पण परंतु जर तेच मूल जर 2 वर्षापेक्षा मोठं असेल तर मात्र तुम्हाला 2 BHKच घ्यावा लागतो. आणि हा रूल आहे इथला. आता नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे युटिलिटी बिल, म्हणजेच यामध्ये महिन्याचा खर्च येतो तो म्हणजे लाईट बिल, पाणी बिल किंवा काउन्सिल टॅक्स. काउन्सिल टॅक्स म्हणजेच आपण जी घरपट्टी भरतो वर्षाला, आपल्या इकडे जशी घरपट्टी असते अगदी त्याचप्रमाणे इथं काउन्सिल टॅक्स पे करावा लागतो, तोही दर महिन्याला पे करावा लागतो. तर याचे प्रत्येकाचे चार्जेस हे वेगवेगळे आहेत. आणि आता आहे वॉटर बिल, ते हे अगदी लाईट बिल प्रमाणे सेमच आहे, आपला युसेज किती आहे त्यावरतीच पाणी बिल देखील येत असतं. वॉटर बिल तेही अराउंड ॲव्हरेजली 50 pound इतकंच आहे, म्हणजेच 5000 रुपये
इतकंच येतं महिन्याला पाणी बिल आणि लाईट बिल दोन्ही. आता पुढचं आहे ते म्हणजे काउन्सिल टॅक्स. आणि काउन्सिल टॅक्स म्हणजेच आपण जशी घरपट्टी देतो वर्षाला तशी इथे महिन्याला असते. आणि ही देखील एरियावरती असते, म्हणजे इथं आपली आपली जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला रेटिंग असतं, त्या बिल्डिंगला जसं ए बी सी रेटिंग असतं. आणि तुमच्या या फ्लॅटचा किती वापर झाला आहे, किंवा ती बिल्डिंग किती जुनी आहे, किती नवी आहे, किंवा ती कोणत्या एरियामध्ये आहे, त्यावरती ते बिल किंवा ती घरपट्टी अवलंबून असते. आता आमची जी घरपट्टी किंवा आमचा जो काउन्सिल टॅक्स आहे तो ॲव्हरेजली म्हणजे मिनिमम 130 ते 150 पाऊंड म्हणजेच 13 ते 15 हजाराच्या आसपास असतो महिन्याला. थोडक्यात सांगायचं झालं तर मी आधी जसे दोन मुद्दे सांगितले, घरभाडं आणि युटिलिटी बिल म्हणजेच लाईट बिल, पाणी बिल आणि काउन्सिल टॅक्स, हे एका फॅमिलीसाठी अंदाजे 1200 ते 1300 पाऊंड इतपत खर्च येतो. म्हणजेच 1,20,000 ते 1,30,000 इतपत खर्च येतो. पण हे जर तुमचं घरभाडं जर कमी असेल तर साहजिकच आहे इतर खर्च पण जसं लाईट बिल, पाणी बिल हे देखील कमीच येतं. आणि महिन्याच्या खर्चातील आपला तिसरा पॉइंट असा आहे तो म्हणजे ग्रोसरी, किराणा माल. तर किराणा माल यामध्ये आपले भाजीपाला, किराणा, दूध, फळे या सगळ्या गोष्टी येतात. तर त्यामध्ये याचा खर्च देखील हा डिपेंड करतो की तुम्ही महिन्याला किती खर्च करता, किती कमी किंवा जास्त करता, म्हणजे त्यावरती आहे. तर पण साधारणतः हा खर्च 300 ते 400 पाऊंड इतका म्हणजेच 30 ते 40 हजार इतका असतो फक्त ग्रॉसरीसाठीचा आणि 3 व्यक्तींचा. म्हणजे आम्ही 3 जण आहोत, तर नवरा बायको आणि एक मुलगा, तर त्यांचा महिन्याचा खर्च हा इतका 300 ते 400 पाऊंड इतका जातो आमचा. आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच वाहतूक खर्च. तर इथला वाहतुकीचा खर्च किती येतो किंवा कसा आहे, तर यामध्ये मी तुम्हाला दोन मुद्दे नक्कीच सांगावेसे वाटतात. ते म्हणजे एक पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि दुसरं म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची कार आहे ते. तर सर्वात आधी मी तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट विषयी सांगते. इथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट नक्कीच महाग आहे. उदाहरणच सांगायचं झालं तर 2 व्यक्तींना, म्हणजे एखाद्या कपलला जर लंडन सिटीमध्ये जायचं असेल तर त्याचा एका दिवसाचा तिकिटाचा खर्च असतो 80 पाऊंड, म्हणजेच आपल्या इकडचे 8,000 रुपये. तर जर इथल्या गव्हर्नमेंटच्या काही स्कीम असतात जसं की टू टुगेदर वगैरे अशा बऱ्याचशा स्कीम असतात तिकीटसाठी, म्हणजे ट्रेनसाठीच्या, तर त्या जर अवेल केल्या आपण तर तेच तिकीट आपल्याला हाफ प्राईसमध्ये म्हणजे 40 पाऊंडला मिळतं. तरी देखील हा खर्च तसा कम्पेअरली जास्त आहे. मी खर्च सांगितला आहे तो 2 व्यक्तींसाठीचा आहे. जसं की लंडन सिटी आमच्यापासून अगदी हार्डली 1 तासाच्या अंतरावरती आहे ट्रेनने जायचं झालं तर. पण हा खर्च महिन्याला 400 ते 500 पाऊंड इतका जातो 2 व्यक्तीसाठीचा. पण तेही डिपेंड करतं की तुम्ही कितपत फिरत आहात, किती फिरण्याची आवड आहे, त्यावरती हे डिपेंड करतं. कारण की तुम्ही जर दर विकेंडला बाहेर फिरायला गेला तर इतका खर्च होतो. आम्ही ज्यावेळी नवीन आलो त्यावेळी भरपूर फिरलो, कारण की हा देश आमच्यासाठी नवीन होता, त्यामुळे भरपूर फिरणं झालं आणि आमचा खर्चही तितकाच जास्त झाला. परंतु हे आता डिपेंड करतं की तुम्हाला कितपत आवड आहे फिरण्याची, त्यावरती हा खर्च होतो. पण हा इथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट नक्कीच महाग आहे. आणि इथं पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी कॅब आहे, टॅक्सी आहे, बस आहे, ट्रेन आहेत, असे वेगवेगळे ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीज आहेत इथे. ट्रान्सपोर्टेशनमधला दुसरा मुद्दा असा आहे तो म्हणजे ज्याची स्वतःची कार आहे. तर इथं बऱ्यापैकी बरेच जण असे आहेत, म्हणजे आता जे काही माझ्या ओळखीचे भारतीय लोक आहेत, तर बरेच जण हे सेकंड हँड कार घेतात. तर नवीन कार तर इथं नक्कीच खूप महाग आहेत. आणि सेकंड हँड कार जर तुम्हाला 800 पाऊंड म्हणजेच 80,000 रुपयेमध्ये मिळाली तर त्याचा इन्शुरन्स इथे खूप महाग आहे. कारचा, कारच्या किमतीपेक्षा त्याचा इन्शुरन्स नक्कीच जास्त असतो. म्हणजेच जर 800 पाऊंडची कार असेल तर तुमचा इन्शुरन्स हा 1100 ते 1200 पाऊंड इतका खर्च येतो इन्शुरन्ससाठी. पेट्रोल आणि डिझेल नक्कीच स्वस्त आहे, परंतु जो कारचा इन्शुरन्स आहे तो खूप महाग आहे, जो की दर वर्षाला पे करावा लागतो. त्याच्यामुळे तो खर्च नक्कीच तोही खर्च जास्तच होतो. आता महिन्याच्या खर्चामधला पाचवा पुढचा मुद्दा असा आहे ते म्हणजे मेडिकल. तर इथं मी आधीचा एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्यामध्ये मी जसं सांगितलं की इथं मेडिकल फॅसिलिटी या फ्री आहेत, तर त्यानुसार मेडिकलचा खर्च काही जास्त नसतो. परंतु जर आपल्याला काही सर्दी, खोकला, ताप आला तर त्याचं फक्त मेडिकेशन घ्या, ज्या गोळ्या असतात, औषधे गोळ्या, त्या खूप स्वस्त असतात. म्हणजे आपल्याच अगदी 30 ते 40 रुपयांमध्ये आपल्याला ती औषधं मिळतात. त्याच्यामुळे मेडिकलचा खर्च इथं कम्पेअरली खूप स्वस्त आहे. आता महिन्याच्या खर्चामधील शेवटचा मुद्दा असा आहे तो म्हणजे इतर खर्च, सोशलायझिंग. तर यामध्ये येतं की आपली शॉपिंग, कपडे वगैरे असतील, किंवा मग मूव्हीला जाणं असेल, हॉटेलला जाणं असेल,
तर हा खर्च देखील कंपेअरली तसा जास्तच आहे. तर इथं सगळ्यात आधी मी शॉपिंगचं सांगते. जसं आपण एखादा ड्रेस घ्यायला गेलो तर मग तो लेडीज जेंट्स किंवा लहान मुलांचा असेल तरी त्याची इथं रेंज मिनिमम 10 ते 15 पाउंड म्हणजेच आपले 1000 ते 1500 रुपयेपासून सुरू होते. म्हणजे फक्त टी शर्ट वगैरे असेल तर तिथून रेंज सुरू होते. तर या रेंजमध्ये कपडे मिळतात. म्हणजे हे मी सगळं माझ्या एरियामधील सांगत आहे. 1000 पासून सुरू होते इथली रेंज. त्या रेंजमध्येच अगदी कितीही जास्त रेंजमध्ये आपल्याला कपडे मिळतात. आपण घ्यावे त्या रेंजमध्ये आपल्याला उपलब्ध होतात कपडे. आणि त्यानंतर मूव्ही असेल तर मूव्हीसाठी एका व्यक्तीच्या तिकिटाचा खर्च हा 5 ते 10 पाउंड इतका येतो. नंतरचं येतं ते म्हणजे हॉटेलिंग. अर्थातच आपण इंडियन आहे तर इंडियन रेस्टॉरंटमध्येच जास्त जाणं जास्त प्रेफर करतो. तर त्या रेस्टॉरंटमध्ये देखील इथल्या खाण्यापिण्याचा खर्च देखील जास्त असतो. 40 ते 50 पाउंड म्हणजेच 4 ते 5 हजार रुपये इतका खर्च येतो 3 व्यक्तींसाठीचा. म्हणजे 2 एक कपल आणि त्यांचं जे काही मूल असेल ते त्या व्यक्तींसाठीचा हा खर्च येतो इतका. म्हणजेच सोशलायझिंगचा खर्च हा देखील कम्पेअरली थोडासा जास्त आहे. पण ते डिपेंड करतं आता ज्याला त्याला किती आवड आहे बाहेर फिरण्याची खाण्याची त्यावरती या सगळ्या गोष्टींचा खर्च अवलंबून असतो. साधारणतः एक कपल आणि त्यांचं जे मूल असेल यांच्यासाठीचा महिन्याचा खर्च हा 1500 ते 1800 पाउंड म्हणजेच 1.5 लाख ते 1.8 लाख इतपत खर्च येतो. परंतु जर कपल असेल म्हणजे फक्त नवरा बायको असतील तर त्यांच्यासाठीचा खर्च हा महिन्याचा खर्च हा 1000 पाउंड ते 1200 पाउंड म्हणजेच 1 लाख ते 1.2 लाख इतपत येतो. आणि इथे जर बॅचलर व्यक्ती असेल जर कोणी बॅचलर असेल तर त्यांना UK मध्ये राहण्याचा पर पर्सनचा खर्च असतो तो 600 ते 800 पाउंड म्हणजेच 60,000 ते 80,000 इतपत येतो. आणि कारण की त्यांना शेअरिंगमध्ये राहता येतं इथं ती देखील फॅसिलिटी आहे की तुम्ही शेअरिंगमध्ये राहू शकता त्यामुळे त्यांना येणारा खर्च हा खूप कमी येतो. हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा महत्त्वाचा एकच उद्देश आहे तो म्हणजे जे कोणी भारतातून UKला येत आहे तर त्यांना अगोदरच एक कल्पना येते की आपल्याला नक्की किती खर्च होईल किंवा आपण किती सेव्ह करू शकतो. कारण की आम्ही ज्यावेळी UKला आलो त्यावेळी आम्हाला यातल्या कुठल्याही गोष्टीची बिलकुल कल्पना नव्हती किंवा आपल्याला किती खर्च होईल आपण किती सेव्ह करू शकतो यातल्या कोणत्याच गोष्टीची कल्पना नव्हती. तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल जे कोणी भारतातून UKला ट्रॅव्हल करणार आहेत. तर तुमच्या देखील कोणी ओळखीचे मित्र परिवार किंवा कोणी रिलेटिव्ह जर ट्रॅव्हल करणार असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सगळ्या महिन्याच्या खर्चामध्ये मी शाळेला होणारा खर्च कुठेच सांगितला नाही तर त्याविषयी मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि कडेला जी छोटीशी घंटीचं बटन आहे ते दाबा म्हणजे मी ज्यावेळी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बाय.